मित्रांनो, 24 मार्च पासून सुरू झालेल्या पहिल्या लॉकडाऊन पासून ते अगदी आतापर्यंत सगळ्या लॉकडाऊन मध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे स्थलांतरित मजुराची आपापल्या घरी जाण्यासाठीची धडपड। याचं एकच कारण म्हणजे लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांना रोजगार नाही, यात मजुराचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला, म्हणून आपापल्या परीने चालत जाण्याचा प्रवास त्यांनी चालू केला। या सत्य परिस्थितीवर आधारित एक वास्तवदर्शी कविता मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। मित्रांनो, ही कविता मला फेसबुकवर वाचायला मिळाली, ती वाचताच मला खूप आवडली, म्हणून मी आपल्यासोबत शेअर करीत आहे। या कवितेचे शीर्षक आहे वेदनांचे जीवन थरे, कवी शाकिर शेख। हरेक पावला गणिक मृत्यू उभा आहे, हरेक पावला गणिक मृत्यू उभा आहे, तरीही पावले थांबत नाही, जगण्याची इच्छा काही केल्या मरत नाही। हे बेबस उदास हताश चेहरे, हे बेबस उदास हताश चेहरे, या भांबवलेल्या गोंधळलेल्या डबडबलेल्या नजरा, बरोबर ही स्थिरावत नाही। भूक तहान लागत नाही असे नाही, भूक तहान लागत नाही असेही नाही, पण घराच्या ओळी पुढे भूक अडथळा ठरत नाही। जगण्याची दुर्दमी इच्छा जीवन ठेवत आहे यांना, जगण्याची दुर्दमी इच्छा जीवन ठेवत आहे यांना, सगळं काही सोसून हे मृत्यू तू जिंकला असशील एरवी पण, हे मृत्यू तू जिंकला असशील एरवी पण, आता मजबूर मजदुरांच्या इच्छेपुढे तू काही टिकत नाही। हे लोक लोक नाहीत, हे आहेत वेदनांचे जीवन थरे, आणि झरा कधी थांबत नाही, आणि झरा कधी थांबत नाही। मित्रांनो, कविता कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या मराठी संस्कार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अशाच सुंदर पोस्टसाठी धन्यवाद।